बऱ्याचदा आपण सुतावरून स्वर्ग गाठणं ही म्हण वापरतो. 1967 मध्ये मुंबई पोलिसांनी सुद्धा अशाच प्रकारे सुतावरून स्वर्ग गाठून, म्हणजे एका शर्टाच्या लॉन्ड्री मार्कवरून, एका सनसनाटी आणि प्रचंड गाजलेल्या खून खटल्याच्या आरोपींना अटक केली होती. हे तुम्हाला ठाऊक आहे का? नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी नेहमीप्रमाणेच तुमच्यासमोर हे इतिहासातील अज्ञातमान उलगडून दाखवणार आहे. October 23, 1967 पहाटे मुंबईतल्या गर्भश्रीमंतांचे वास्तव्य असणाऱ्या पेडर रोडवर हळूहळू जाग येऊ लागली होती. मरीन लाईन्सला असलेल्या प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मचा दुधवाला भैया त्याच्या सायकलला दुधाचे हंडे अडकवून त्याच्या रोजचा रतीप टाकायला निघाला होता. पेडर रोड मागे टाकून दुधवाला भैया युजीस रोडवर असलेल्या टेम्पल व्ह्यू इमारतीमध्ये 4:45 शिरला. या इमारतीच्या तळमजल्यावर डाव्या हाताला महम्मद सिद्दीक चुनावाला यांचा प्रशस्त फ्लॅट होता. रोजच्याप्रमाणे भैयाने चुनावाल्यांच्या फ्लॅटची बेल वाजवली, पण नेहमीप्रमाणे चुनावाल्यांच्या घरी काम करणाऱ्या ॲनी फर्नांडिसने दार उघडले नाही. बऱ्याचदा बेल वाजवून सुद्धा आतून दरवाजा उघडायला कुणीच आले नाही. भैयाला उशीर होत होता कारण त्याला इतर घरांमध्ये सुद्धा दूध टाकायचे होते. त्याने शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली आणि दूध दिले. काही वेळानंतर इमारतीतल्या काही लोकांना असं लक्षात आलं की चुनावाल्यांच्या ब्लॉकमधून काहीतरी जळल्याचा वास येत होता आणि धूरसुद्धा येत होता. चुनावाल्यांच्या घरात काम करणाऱ्या सय्यद अब्बास उर्फ मिस्त्री हा फ्लॅटच्या बाहेर जिन्याजवळ झोपायचा. त्याने घरात आग लागली आहे असे समजून घराच्या दाराला एक हलकासा धक्का दिला. मिस्त्री आणि त्याच्यासोबत असलेला चुनावाल्यांचा वॉचमन उस्मान हे दोघं फ्लॅटमध्ये शिरले. त्यांना असं लक्षात आलं की घराच्या पॅसेजमध्ये कपडे आणि रद्दीचे पेपर यांचा ढीग असून त्याला आग लावण्यात आली होती आणि त्यातूनच धूर बाहेर येत होता. या दोघांनी पटकन बाथरूममध्ये जाऊन पाण्याच्या बादल्या घेतल्या आणि त्या जळत्या ढिगाऱ्यावर रिकाम्या केल्या. तसे करत असताना पाण्याच्या माऱ्यामुळे काही रद्दीचे पेपर बाजूला झाले आणि त्या ढिगाऱ्यामध्ये त्यांना एक पाय नजरेस पडला. तो निर्जीव पाय पाहिल्यानंतर ते दोघंही घाबरले आणि त्यांनी तिथून पोबारा केला. उस्मान तसाच धावत जवळच असलेल्या गावदेवी पोलीस स्टेशनला गेला आणि ड्युटीवर असलेल्या सब इन्स्पेक्टर शिवाजी देशमुख यांना त्याने घडलेला प्रकार सांगितला. तोपर्यंत टेम्पल व्ह्यू इमारतीतले लोक खडबडून जागे झाले होते कारण या प्रकाराने हादरलेल्या मिस्त्रीने आरडाओरडा करून सगळ्यांनाच उठवलं होतं. पोलीस पथक तिथं येऊन पोचलं त्यावेळेस तिथे भरपूर लोक जमा झाले होते. देशमुख हे चुनावाल्यांच्या फ्लॅटमध्ये पोचले तेव्हा त्यांना तिथे गॅसचा वास आला. कुणीतरी तिथे मुद्दाम गॅसचे नॉब उघडून ठेवले होते. तोपर्यंत तिथे मुंबई पोलीस क्राईम ब्रँचचे इन्स्पेक्टर विनायक वाकटकर, पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब गौड आणि रामचंद्र दुधाट हे काही कॉन्स्टेबलसह येऊन थडकले. पोलिसांना कपड्यांच्या आणि रद्दीच्या ढिगाऱ्याखाली दोन प्रेता आढळली. त्यातले एक म्हणजे घर मालक आणि एक कार डीलरशिपचे मालक असलेले महम्मद सिद्दीक चुनावाला आणि दुसरे मृत व्यक्ती म्हणजे त्यांच्या पत्नी फातमाबाई. त्या दोघांच्या अंगावर चाकूच्या वाराच्या अनेक जखमा होत्या आणि त्यांच्या अंगावरचे कपडे हे रक्ताने माखले होते. त्या दोन्ही प्रेतांच्या जरा पुढे ॲनी फर्नांडिसचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि तिच्या हाताजवळ चुनावाल्यांचे 10 वर्षाचे नातू शहाजीत खान याचे कलेवर होते. शहाजीत म्हणजे चुनावाल्यांची मुलगी जहिरा हिचा मुलगा. जहिराचे लग्न एडन येथे असलेल्या एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सुजाउद्दीन खान यांच्याबरोबर झालेले होते. त्यांच्या दोन मुलांपैकी मोठा मुलगा म्हणजे शहाजीत. 1967 ऑगस्ट महिन्यात जहिरा मुंबईला आली होती, पण जाताना आपल्या आईच्या आग्रहामुळे तिने शहाजीतला मुंबईतच ठेवले होते. त्यावेळेला असा भयानक प्रकार होऊ शकतो याची पुसटशी कल्पनासुद्धा कुणाला नव्हती. शहाजीतचे प्रेत पाहिल्यानंतर पोलिसांना लक्षात आलं की त्याच्याचा गळ्यात चिरण्यात आला होता आणि त्याच्या पोटातून त्याचा कोथळासुद्धा बाहेर काढण्यात आला होता. एका 10 वर्षाच्या मुलावर झालेला हा क्रूर हल्ला पाहून पोलीससुद्धा हादरले, सुन्न झाले. चुनावाला मर्डर केस ही स्वातंत्र्यानंतर मुंबईत झालेली पहिली क्वाड्रुपल मर्डर केस, म्हणजे एकाच वेळेला
चार लोकांचा खून झाल्याची स्वातंत्र्यानंतरची पहिलीच घटना. लेखक श्रीकांत सिंदकर म्हणतात त्याप्रमाणे, एकाच वेळेला झालेल्या या चार खुनामुळे हा विषय मुंबईत मोठ्या चर्चेचा झाला होता. वर्तमानपत्रामध्ये या प्रकरणाला मोठी प्रसिद्धी मिळत होती. त्यावेळेस क्राईम ब्रांचचे उपायुक्त होते वैद्यनाथ सामी. सामी हे त्यांच्या उत्कृष्ट तपास कामासाठी ओळखले जात. पण एकाच वेळेला चार खून झालेले पाहून सामीसुद्धा हादरले असावेत, कारण हे खुनी आपल्याला लवकर सापडले तर आपण तिरुपती बालाजीची पूजा करू असा नवस त्यांनी केला होता. चुनावाले यांच्या बेडरूममध्ये असलेले कपाट उघडे होते आणि त्यातल्या सामानाची सुद्धा बरीच उलथापालथ करण्यात आली होती, त्यामुळे हा खून चोरीच्या उद्देशाने झाले होते हे पोलिसांच्या लक्षात आले. चुनावाला आणि त्यांच्या पत्नीची प्रेत जाळण्यासाठी रद्दीसोबत काही कपडेसुद्धा वापरण्यात आले होते. हे सर्व कपडे चुनावाल्यांचेच होते, कारण या कपड्यावरती MSC ही अद्याक्षरं होती. ही अद्याक्षरं म्हणजे लॉन्ड्री मार्क. पण फ्लॅटमध्ये पोलिसांना पांढऱ्या कपड्याचा एक तुकडा सापडला. या तुकड्यावर AISBH असा एक लॉन्ड्री मार्क होता. त्याचबरोबर एक रक्ताचा डाग असलेला सुरा आणि एक रक्त लागलेला गंजी फ्रॉकसुद्धा पोलिसांना आढळला. पोलीस निरीक्षक विनायक वाकटकर यांनी AI लॉन्ड्री मार्क आणि SBM या अध्यक्षरांचा तपास करण्याचे ठरवले. पोलिसांनी मुंबईतील सर्व लॉन्ड्रींची यादी तयार केली आणि 24 ऑक्टोबर रोजी खेतवाडीच्या 12व्या गल्लीत असलेल्या अमेरिकन एक्सप्रेस लॉन्ड्रीचा त्यांना शोध लागला. या लॉन्ड्रीचा मार्क AI असाच होता. लॉन्ड्रीचे मालक श्री शेणोलीकर यांनी पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब गौड आणि रामचंद्र दुधाट यांना हा लॉन्ड्री मार्क आपल्याच लॉन्ड्रीचा आहे असे सांगितले. त्याच्या पुढची अध्याक्षरं ज्या कपड्याची होती तो इसम बरेच दिवस आपल्याकडे कपडे धुवायला टाकतो असे त्यांनी सांगितले. पोलिसांना असे लक्षात आले की हा इसम बहुधा खेतवाडी किंवा आसपासच्या परिसरातच राहत असावा, त्यामुळे पोलिसांनी लॉन्ड्री आणि आसपासच्या परिसरामध्ये नजर ठेवली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास लॉन्ड्री मालक शेणोलीकरांनी सांगितलेल्या वर्णनाचे 2 इसम पोलिसांना फॉकलंड रोडपाशी दिसले. पोलीस निरीक्षक वाकटकर यांनी आपल्या पथकासह या दोघांचा मार्ग काढला. त्यांच्या एकूणच हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि क्राईम ब्रांचच्या कार्यालयात आणले. या दोघा इसमांपैकी एकाचे नाव होते सय्यद अली उर्फ अजीज आणि दुसऱ्याचे नाव होते सय्यद बाकर हुसेन. हुसेनच्या अंगझडतीत 1905 रुपये आणि त्याचबरोबर 3 चांदीचे रुपयेसुद्धा पोलिसांना सापडले. महत्त्वाचं म्हणजे हुसेनच्या अंगावर ड्रायव्हरचा युनिफॉर्म होता आणि या कपड्यावर होता AISBH लॉन्ड्री मार्क. पोलिसांनी या दोघांना आपल्या खाक्या दाखवल्यानंतर हुसेनने आपण चुनावाल्यांचे जुने कर्मचारी असल्याचे मान्य केले. चारही खून आपणच केल्याची कबुली या दोघांनी दिली. पुढे चुनावाल्यांचा पासपोर्ट, 3 सोन्याचे हार, मोत्याचे दागिने, कर्णफुलं, सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, घड्याळ, चांदीचे रुपये आणि रोख रक्कम याच्यासारख्या चुनावाल्यांच्या घरातून चोरण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू आणि ऐवज पोलिसांना सापडले. या सर्व ऐवजाची किंमत साधारणपणे 11,000 रुपयाच्या आसपास होती. या खून खटल्याचा तपास अवघ्या 2 दिवसात पोलिसांनी पूर्ण केला होता. हा तपास पोलीस निरीक्षक विनायक वाकटकर आणि पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब गौड यांनी केला होता. सय्यद बाकर हुसेन हा पूर्वी चुनावाल्यांकडे ड्रायव्हरचे काम करत होता, पण त्याच्या वागणुकीचा संशय येऊन चुनावाल्यांनी त्याला कामावरून कमी केले होते. तरी तो अधूनमधून चुनावाल्यांकडे जात असायचा आणि तुम्ही मला 2,000 रुपये देणे आहात असो तर त्यांना सांगायचा. अर्थात चुनावाला यांनी हे बोलणं धुडकावून टाकलं होतं, कारण त्यांच्या हिशोबाप्रमाणे ते हुसेनला एकही पैसा देणं लागत नव्हते. तरीही त्याचा हेका मात्र कायम होता. अशातच त्याची आणि अजितची भेट झाली आणि या दोघांनी हा भेट आखला. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री या दोघांनी चुनावाल्यांच्या घराच्या दरवाजाची बेल वाजवली. दरवाजा उघडताच आपल्याला शेठला भेटायचं आहे असं त्यांनी सांगितलं. शेठ झोपले आहेत असं ॲनीने त्यांना सांगितलं आणि दरवाजा बंद करायचा प्रयत्न केला. इतक्यात त्या दोघांनी दार जोरात ढकलून आत प्रवेश केला आणि आत जाऊन चुनावाला यांच्यावर वार केला. त्याचबरोबर त्यांनी फातमाबाई, त्यांचा नातू शहाजीत आणि ॲनी यांनासुद्धा मारून टाकलं. पण हे असं करत असताना या दोनही खुन्यांच्या शर्टावर रक्ताचे डाग पडले होते. या चारही प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी ब्लॉकमधील कपडे व पेपर यांचा वापर करून प्रेतं जाळण्याचा प्रयत्न केला. ते करत असताना स्वतःचे रक्ताने माखलेले कपडेसुद्धा त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना पुरावा नष्ट करायचा होता. त्यानंतर चुनावाल्यांचे कपडे घालून ते तिथून निघून गेले.
पण तसं करत असताना त्या गडबडीत आपला शर्ट आणि गंजी फ्रॉक नीट नष्ट झालाय की नाही हे त्यांनी पाहिलं नाही. शेवटी या दोघा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि गुन्ह्याच्या दुसऱ्याच दिवशी दोनही आरोपी सापडले म्हटल्यावर पोलीस आयुक्त वैद्यनाथ स्वामी हे ताबडतोब विमानाने तिरुपतीला गेले आणि त्यांनी बालाजीची पूजा केली. स्वामींच्या कारकिर्दीतली ही शेवटची केस होती. अशा पद्धतीने केवळ लॉन्ड्री मार्कच्या आधारावर पोलिसांनी या अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीच्या खून खटल्याचा उलगडा केला. तर मित्रांनो, माझा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ईमेल आय डीवर आणि ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका. आणि बघत रहा फक्त मुंबई तक.